लेकिन इतना ध्यान रखो, ध्यान में रखो कि जो सुख में साथ रहते हैं उनको रिश्ते कहते हैं, और दुख में जो साथ रहते हैं उनको फरिश्ते कहते हैं। या आम्ही नामर्दाची औलाद नाही। संजय तुम्ही जे म्हणालात, स्टालिनने जो इशारा दिलेला आहे, तो आत्ता मी नुसतं म्हटलं तर हा इशारा तात्काळ पहिला महाराष्ट्रात अंमलात येऊ शकतो एवढी ताकद शिवसेनेची आहे। आणि सत्तेची मस्ती आहे। हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे, तो फुगा फोडायला आम्हाला वेळ नाही लागणार। एवढीच जर तुमची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा। जा तिकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळे पाठवा पहिले। त्या अधिकारी जात आहेत का बघा, आणि गेले तर परत येत आहेत का बघा, जाळून टाकतील तिकडे लोक त्यांना। पण जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, हल्ली बऱ्याचदा असं होतं, ज्या आपल्या विराट जाहीर सभा झाल्या आणि आता तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर नाही म्हटलं तरी कुठेतरी मला भारावल्यासारखं होतं। शिवसेना प्रमुखांनी मी अनेकदा सांगितलेलं आहे आणि अनेकदा सांगत राहीन की तुमच्यासारखे सगळे लढवय्ये, साथी, सोबती, सवंगडी मला दिले हे माझं किती जन्माचं पुण्य आहे, भाग्य आहे। हे भाग्य ठीक आहे, आमदार चोरून, खासदार फोडून सत्ता मिळवता येत असेल, पण जीवाला जीव देणारे सोबती हे विकत घेता येत नाही, ते मला लाभलेले आहेत। तुमचं ऋण कसं फेडायचं, किती प्रयत्न केला तरी मी फेडू शकणार नाही। कारण तसं जर का कागदावर पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाहीये। ना आपल्या पक्षाचं नाव आहे, ना आपल्या पक्षाचं चिन्ह। ज्यांना तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने तुम्ही जे रक्ताचं पाणी केलं, जी पदं आपण त्यांना दिली, ती सगळं भोगून लाचार मिंदे केवळ सत्तेच्या मोहापायी आणि खोक्यासाठी पलीकडे गेले, पण तुम्हाला मी काहीच देऊ शकलेलं नाही। आणि हे तुम्हाला माहिती आहे का, आत्ता तर माझ्या हातामध्ये तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये, तरी देखील तुम्ही माझ्यासोबत आहात। आणि ही सोबत बघितल्यानंतर त्याहीपेक्षा मला तुमची साथ सोबत महत्वाची आहे। उद्या जवळपास, म्हणजे उद्या म्हणजे उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन। आपल्या गद्दारीला एक वर्ष होईल आपल्या आपल्या लोकांनी केलेल्या, पण त्याच्यानंतर गेले वर्षभर जी जी लोक भेटतायत, तुम्ही सगळे तर आहातच, मराठी आहेतच, अमराठी आहेत, हिंदू आहेत, मुसलमान सुद्धा आहेत, ख्रिश्चन सुद्धा आहेत, आणि सगळेजण मला सांगतायत की उद्धवजी चिंता मत करो, हम आपके साथ है। हेच ते ठिकाण आहे जिथे कोरोनाच्या वेळेला कोविड केअर सेंटर होतं, त्या कोविडमध्ये आपण काय काय केलं आपण सगळ्यांनी पाहिलं। आणि या सगळ्या भेटणाऱ्यांची भावना मला ते जे सांगतायत की त्यावेळेला तुम्ही आमच्यासाठी लढलात, तुम्ही आम्हाला वाचवलत, जो जा रहे जाने दो, जो गए उनको जाने दो, लेकिन इतना ध्यान रखो, ध्यान में रखो कि जो सुख में साथ रहते हैं उनको रिश्ते कहते हैं, और दुख में जो साथ रहते हैं उनको फरिश्ते कहते हैं। तसे तुम्ही सगळे माझे फरिश्ते म्हणा, देवदूत म्हणा, शिवदूत म्हणा, बाळासाहेबांचे दूत म्हणा, हे जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत किती शहा आणि अफजल खान आले तरी मला पर्वा नाही।
हा शब्द मला परत आठवला 2014 नंतर. तेव्हा मी म्हटलं होतं अफजल खानाची फौज येते. लोक म्हणाले तुम्ही काय बोलताय, आता कळलं ना तुम्हाला अफजल खानाची फौज, अफजल खान कसा आहे. मला संताप एका गोष्टीचा येतो, हे सगळे उपरे म्हणजे नेते, जनता नाही मी म्हणत, हे आपल्याला आपल्या घरात येऊन दमदाट्या करतायत, आपल्या घरात येऊन फोडाफोडी करतायत. त्यांना मला एवढंच सांगायचंय की आम्ही नामर्दाची औलाद नाही. संजय तुम्ही जे म्हणालात स्टालिननी जो इशारा दिलेला आहे, तो आत्ता मी नुसतं म्हटलं तर हा इशारा तात्काळ पहिल्या महाराष्ट्रात अंमलात येऊ शकतो एवढी ताकद शिवसेनेची आहे. आणि ही सत्तेची मस्ती आहे. हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे, तो फुगा फोडायला आम्हाला वेळ नाही लागणार. एवढीच जर तुमची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा. जा तिकडे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळे पाठवा पहिले. त्या अधिकारी जात आहेत का बघा, आणि गेले तर परत येत आहेत का बघा, जाळून टाकतील तिकडे लोक त्यांना. पण तिकडे लोक पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत, अगदी अमित शहाना सुद्धा कोणी जुमानत आहेत. काय केलं अमित शहानी जाऊन, मणिपूर पेटलेलं आहे. अजूनही मोदी, मला असं कळलं मोदी अमेरिकेत चाललेत आता, पण मणिपूरमध्ये जायला तयार नाही आहेत. विश्वगुरु अमेरिकेत तुम्ही जाऊन तुमचं ज्ञान पाजळणार विकत घेतलेल्या लोकांसमोर. माझ्या देशातला एक भाग पेटलेला आहे, मणिपूर माझ्या देशातलं राज्य आहे, ते पेटलेलं राज्य. अरे तुम्ही रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवलं असे जी काही भाकड कथा सगळ्यांनी सांगितली, आजपर्यंत हे 10 वर्ष 9 वर्ष भारतीय जनता पक्षाची आहे भाकड कथा आहे. ती भाकड कथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा. जा पहिलं नुसतं मोदींनी, मला असं वाटतं मोदी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं, मग त्याच्यानंतर लोक त्यांचे ऐकतील की नाही ते बघतील.